सिटी न्यूज वसा जनसेवेचा। शेगाव नगर परिषद हद्दीतील आळसणा रोडवरील मुस्लिम वसाहतीमध्ये धार्मिक स्थळाजवळ सुरू करण्यात आलेल्या श्रद्धा बियर बार बंद करण्यासाठी रविवारी शेगावात महिला एकवटल्याचं पाहावयास मिळाले। यावेळी दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात महिलांनी रोष व्यक्त करत 3 दिवसात बार बंद न झाल्यास परिसरातील महिला समोरील रेल्वे रुळावर सामूहिक आत्मदहन करतील असा गर्भित इशारा यावेळी देण्यात आलाय। शेगाव नगर परिषद हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या मुस्लिम वसाहतीमध्ये नुकतेच श्रद्धा बियर बार सुरू केले आहे। मागील 10 वर्षांपासून येथे मुस्लिम वसाहत असून या परिसरात शैक्षणिक संस्था धार्मिक स्थळे आहेत। तसेच सदर वसाहतीमध्ये शांततामय वातावरण असताना सुद्धा सदर बियर बारला परवाना देताना राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्थळाची कुठलीही पाहणी न करता आणि नगरपालिकेची याशिवाय पोलीस स्टेशनची परवानगी न घेता आर्थिक उलाढाल करून परवाना दिलेल्याचा आरोप वजा निवेदन 15 दिवसांपूर्वी देण्यात आले होते। मात्र यावर कुठलीच कारवाई न झाल्यानं रविवारी साईकृपा नगर, मिल्लत नगर, आझाद नगर, शांती नगर, बुर्जे नगर, मुस्लिम सोसायटी, हेड पाटील नगर या भागातील महिला एकवटल्याचं पाहावयास मिळालं। महिलांनी सकाळपासून मिल्लत नगर भागात बियर बार परिसरात धरणे आंदोलन केले। यावेळी ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वात दंगा काबू पथकासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मावळे धरणेस्थळी पोहोचल्यानंतर महिलांनी त्यांच्यासमोर रोष व्यक्त करत 3 दिवसात बार बंद न झाल्यास आणि गैरकायदेशीररित्या परवाना देणाऱ्यांविरोधात कारवाई न झाल्यास महिला सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा यावेळी दिलाय। यावर मावळे यांनी उद्यापर्यंत या संदर्भात जिल्हाधिकारी आदेश करीत असे आश्वासन दिल्यानं महिलांचा रोष कमी झाला। यावेळी या भागाचे माजी नगरसेवक दिनेश शिंदे, समाजसेवक मो इरफान गु दस्तगीर यांनीही महिलांसोबत आपणही आत्मदहन करणार असल्याचा इशारा यावेळी दिलाय। हमारा टॉपिक है कि यहाँ जो बियर बार मिल्लत नगर के अंदर जो बियर बार शॉपकीपर लगी है, तो इसको हम बंद कराना चाहते हैं। इसके बैड इफेक्ट बहुत सारे हैं, जिसकी वजह से हमारे आने वाले नस्लों में, हमारे मर्द हजरात के अंदर इसके बैड इफेक्ट पड़ रहे हैं, जिसकी वजह से आज यहाँ स्कूल है इंग्लिश स्कूल, जिसकी वजह से बच्चे यहाँ, छोटे छोटे बच्चे यहाँ पढ़ाई के लिए आते हैं, उनके ऊपर भी वही बैड इफेक्ट पड़ेंगे ना। और अगर मर्द हजरात भी बियर बार करेंगे तो फिर वो उनके बच्चों को, बीवी को कैसे पालेंगे घर में, उनकी उनकी देखभाल कौन करेगा। वही असर उनके आने वाले नस्लों के अंदर भी वही ऐसे हो रहा ना। हमारा ये बोलना है कि 3 दिन के अंदर ये बियर बार हमको बंद कराना है किसी भी हालत में, नहीं तो फिर हमारी पूरी लेडीज पोलीस स्टेशन जाकर हम आत्मदहन करेंगे। आमच्या घराजवळ श्रद्धा बियर बार चालू केलेली आहे, याची आम्ही कंप्लेंट तहसीलमध्ये पोलीस स्टेशनला खामगावला जाऊन 2-3 वेळा दिलेली आहे। प्रशासनाने याच्यावर काय कारवाई केली काय नाही केली ते आम्हाला काही समजून नाही राहिलं। आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊन जाऊन एकच गोष्ट सांगत आहे की ही बियर बार लवकरात लवकर बंद केलेली पाहिजे, पण ते आमची गोष्ट ऐकायला तयार नाही आहेत। आमची मुलं शाळेत जातात, इथून नमाजसाठी जातात, मदरसामध्ये जातात, आम्ही लेडीज रोज आम्हाला बाहेर निघावंच लागते, कोण्या ना कोण्या वस्तू जाते, आम्ही निघून नाही राहिलो। पिणारे खाणारे आमच्या घरासमोरून जातात, दारू पितात, बघून राहिले घराकडे, काही पण कमेंट करतात, म्हणजे आमची काही इज्जत आहे की नाही आहे। आज आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे हे बंद करण्यासाठी। पुढचा विषय असा आहे की 3 दिवसाच्या अंदर अगर यानं हे बंद नाही केलं कायमचं, इथून कुकडे जात तिथं चालू कर, आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही आहे, इथून उचल, नाही केलं तर आम्ही सरळ रेल्वे पटऱ्यावर जाऊन 5 लेडीज आत्मधरण करणार आहे। असल्यामुळे वारंवार नगरपालिकेला, प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आहे, फोनवर बोललो आहे, मॅडमशी सीओ मॅडमशी बोललो आहे आणि दारू विभागाशी बोललो आहे, पण त्याच्यामध्ये प्रशासकीय घोडे नाचू आले, फक्त कागदो घोडी, तिथे कुठेतरी पाणी मुरलेलं, आर्थिक राजकारण झालेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं प्रशासन ही कारवाई नाही करत आहे। तरी ह्या महिलांचं आणि प्रभागातील लोकांची काळजी त्या कारणास्तव ताबडतोब याला बंद करावं, कारण की येणारे लोक इथे खाणारे पिणारे आहेत, नाही झाल्या 3 दिवसात बंद नाही झाल्यात ह्या सर्व लेडीज, आणि स्वतः रेल्वे लाईनवर आम्ही आत्मदहन करणार आहेत या लेडीज मी सुद्धा। 15 दिन पहले हमने नगरपालिका, सीओ साहेब, थानेदार साहेब, एसपी साहेब सबको निवेदन दिए, दारूबंदी ऑफिसर को जाकर, खामगांव में जाकर, इतने पानी बरसात हो रहा था फिर भी ये लेडीज और हम लोग गए वहाँ पर और उनको बोला कि भाई ये बियर बार की जो परमिशन आपने दिए किस बेस पे दिए, हमारे को उसका मालूम नहीं कुछ नहीं। जबकि थानेदार साहब बोलते हमने कोई परमिशन नहीं दिए, नगरपालिका ने परमिशन नहीं दी, उसके बावजूद भी ये परमिशन कैसे दी गई, इसके पीछे क्या राज है, इसके पीछे कौन बहुत बड़ा पुंडारी आदमी है जिसने इसको परमिशन दिलाया। और हम ये आंदोलन आज बहुत धीरे से आराम से लोगों की समस्या समझ कर किए, लेकिन अगला हमारा जो कदम रहेगा वो सीधा इनके साथ में हम सब लोग मिलकर रेलवे लाइन पर जाकर आत्मदहन करेंगे।
मी या ठिकाणी आलेलो महिलांनी ते जे आंदोलन केलेलं ठे आंदोलन त्याला आज मी भेट दिली. माननीय ठाणेदार साहेब आपले गोपाल सर हजर आहेत माझ्यासोबत. त्यांचं असं म्हणणं आहे की इथून हे बंद किंवा स्थलांतर करण्यात यावं. त्याबाबत मी वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे. वरिष्ठांनी सांगितलेली आहे की उद्या कलेक्टर साहेब याच्यावर तात्काळ निर्णय घेणार आहेत. बस एवढं माझं हे माझे नाव अश्विन देवेंद्र. इथल्या शिक्षकांना मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली. तसेच इथले बिलगेट गेट्स रविवारचे त्यांचे उपयोग झाला. तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली. मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था. 3 वर्षांमध्ये 12 विद्यार्थी MBBS 32 BAMS BDS 1 IIT खडगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIITs प्रवेशित. बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेकर शहरातही क्लासेस उपलब्ध. 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे. सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स. पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात. काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता. महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा. 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस. संपर्क 0 72 62 24 33 34. पत्ता मलकापूर रोड बुलढाणा. चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण.